नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती या युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये एक रोजगार संबंधी जाहिरात पाहणार आहोत मित्रांनो बघा रोजगार संबंधित जाहिरात ही कोणत्या डिपार्टमेंटची संबंध आहे ती थोडक्यात बाबा बघा इंदिरा गांधी संशोधन केंद्र तीनशे सदोतीस जागांसाठी भरती मुदतवाढ बघा मित्रांनो ही जे व्हॅकेन्सी निघलेलं आहे ते इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात तीनशे सदोतीस जागांसाठी भरती निघलेले आहेत आणि एक मुदतवाढ आहे मग भरती याआधीच निघलेली आहे आणि त्याची एक मुदत वाढलेली आहे परत एक बघा मित्रांनो अतिशय चांगल्या प्रकारच्या जागा आहे जागा आहेत बघा टो आपण टोटल जागा पाहूया की ते बघा टोटल जागा आहे तीनशे सदोतीस जागा आहे बघा मित्रांनो खूप सुंदर म्हणजे खूप सुंदर अतिशय चांगल्या जागा आहे एक बघा एक्झॅक्ट जागा कोणत्या कोणत्या त्या पाहूया आपण बघा बघा सायंटिफिक ऑफिसर टेक्निकल ऑफिसर सायंटिफिक ऑफिसर टेक्निकल ऑफिसर सी टेक्निशियन बी स्टेनो क्रॉपर ग्रेड थ्री याच्या चार जागा आहे बघा मित्रांनो हे एक आपल्यासाठी महत्वाचं आहे त्यानंतर बघा उच्च श्रेणी लिपिक म्हणजे क्लर्क हे एक आठ जागा आहे त्यानंतर ड्रायवरच्या बघा दोन जागा आहे त्यानंतर सिक्युरिटी गार्ड या पण दोन जागा आहे त्यानंतर वर्क असिस्टंट बघा मित्रांनो ह्या वीस जागा आहे ह्या वीस जागा आहे मित्रांनो ह्या चार ते पाच पोस्टसाठी कोणत्याही फॅकल्टीचे म्हणजे मुले अप्लाय करू शकतात बघा त्यानंतर कॅन्टीन अटेंडन्स बघा एकूण पंधरा जागा आहे आणि टायपेंट्री ट्रेनिंग कॅटेगरी एक अडुसष्ट जागा टायपेंट्री ट्रेनी कॅटेगरी दोन एकशे एकाहत्तर जागा बघा मित्रांनो या अशा प्रकारच्या बघा आपल्यासाठी महत्त्वाच्या पोस्ट कोणकोणत्या मी तुम्हाला ते एकदा सांगतो त्यासाठी सर्व लोक अप्लाय करू शकतात बघा स्टेनोग्राफर ग्रेड तीन ज्यांचा टेन झालेला आहे त्यांनी ही जागा अप्लाय करू शकतात त्यानंतर उच्च श्रेणी लिपिक त्यानंतर डायवर सिक्युरिटी गार्ड ह्या चार पोस्ट खूप महत्त्वाच्या आहे सहा सात आठ नऊ सहा सात आठ नऊ ह्या पोस्टसाठी बऱ्यापैकी लोक अप्लाय करू शकतात कारण यासाठी उच्च श्रेणीसाठी क्ल म्हणजे टायपिंग तुमची प्रॅक्टिस असली तरी तुम्ही एक्झाम झाल्यानंतर टायपिंग देऊ शकता बघा सिक्युरिटी गार्डसाठी काय नाही ते आता या चार पोस्टचे आपण सविस्तर शैक्षणिक पात्रता बघूया बघा सहा पद क्रमांक सहा बघा पद क्रमांक सहाला स्टेनोग्रॉफरसाठी काय लागते बघा पन्नास टक्के दहावी उत्तीर्ण पाहिजे आणि शॉर्ट हँड म्हणजे तुमचं तुमचं स्टेनोग्राफर ऐंशी शब्द मिनिट आणि इंग्रजी टायपिंग तीस शब्द प्रति मिनिट पाहिजे हे तुमचं सहा नंबरच्या पोस्टला त्यानंतर सात नंबरची पोस्ट बघा पन्नास टक्के स गुणासह पदवीधर पाहिजे म्हणजे जी उच्च श्रेणी लिपी आहे ते तुम्ही पन्नास टक्के तुम्हाला ग्रॅज्युएशन पन्ना ग्रॅज्युएशनला तुमचे पन्नास टक्के तुम्हाला पाहिजे त्यानंतर बघा साठी बघा आठ नंबरची पोस्ट दहावी उत्तीर्ण पाहिजे आणि तुमच्या हलके अवजड वाहन चालक परवाना आणि तीन वर्ष अनुभव पाहिजे मित्रांनो हे साठी बघा तुम्ही फॉर्म नक्की भरा मित्रांनो आणि जे नऊ पोस्ट आहे ते हे बघा दहावी उत्तीर्ण पाहिजे दहावी आणि सशस्त्र दलाचे सम समतुल्य प्रमाणपत्र पाहिजे त्यानंतर दहा आणि अकरा बघा दहा आणि अकरा नंबरची पोस्ट पाहू दहा आणि अकरा बघा दहा नंबरची बघा वर्क असिस्टंट आणि अकरा नंबरची पोस्ट बघा कॅन्टीन अटेंडेंट यासाठी फक्त ह्या दोन पोस्टसाठी जागा आहे भरपूर आहे वीस आणि पंधरा जागा आहे बघा यासाठी बघा दहा नंबर अकरा या पोस्टसाठी बघा फक्त दहावी उत्तीर्ण पाहिजे मित्रांनो तुम्ही हा फॉर्म नक्की भरा दहा आणि अकरा फक्त दहावी उत्तरं पाहिजे बघा मित्रांनो आता यासाठी वयाच्या आठ पाहूया बघा आपण वयाच्या आठ याला वय किती आठ आहे वयाच्या आठ बघा वयाच्या आठ आहे चौदा मे दोन हजार एकवीस रो रोजी एस सी एस टी पाच वर्ष सूट ओबीसी तीन वर्ष सूट म्हणजेच त्यांनी इथं वयाच्या आठ साईले बघा आपण सहा सात, सात आठ पदाला पदासाठी वयाची आठ बघू अकरापर्यंत बघा बघा त्यांनी इथं दिलेलं आहे बघा पद क्रमांक एक ते तीनला अठरा ते चाळीस वर्ष यामध्ये बसत आहे आपण चार नंबर ज्याच्यामध्ये बसतो बघा पद क्रमांक सहा ते दहामध्ये अठरा ते सत्तावीस वर्ष पाहिजे तुमचं अठरा ते सत्तावीस वर्ष व वयाचे आठ दिलेले आहे पद क्रमांक सहा ते दहासाठी आणि पद क्रमांक पाच ते अकरासाठी अठरा ते पंचवीस वर्ष त्यांनी वयाचे आठ दिलेले तर बघा वयाचे पण आठ चांगले बघा नोकरीचे ठिकाण बघा कुठे नोकरीचे ठिकाण तुम्हाला कल्पकम तामिळनाडू येते ही सेंट्रल रिझर्व म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटची पोस्ट आहे म्हणून तुम्हाला नोकरीचे ठिकाण तामिळनाडू येथे भेटू शकतं त्यानंतर बघा नेक्स्ट फी बघा एस सी एस टी महिलांना फी नाही नंतर ना पद क्रमांक एक ते चारसाठी तीनशे रुपये आणि पद क्रमांक पाच ते अकरापर्यंत शंभर रुपये फी मित्रांनो जे आपण सहा ते अकरापर्यंत जे पद क्रमांक पाहिले त्यांना फक्त शंभर रुपये फी आहे बघा मित्रांनो बघा मला तर असं वाटतं की खूप भारी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी तुम्ही फॉर्म नक्की भरा त्यानंतर बघा ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख बघा एकतीस जुलै ही ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे बघा मित्रांनो <coughs> अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे मित्रांनो बघा ह्या फॉर्मकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका एकदम चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे हा फॉर्म नक्की भरा बघा मित्रांनो अशाच तुम्हाला नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती भेटत आहे तुम्ही आपल्या चॅनलचे लाल कलरचे सबस्क्राईब बटून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो